दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे। त्यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे। डॉक्टर सुभाष भामरे यांनी शांतीगिरी महाराजांची भेट घेतली आहे। डॉक्टर सुभाष भामरे हे धुळ्यातून भाजपचे उमेदवार आहेत, तर शांतीगिरी महाराज हे नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। दरम्यान डॉक्टर सुभाष भामरे यांनी स्वामी शांतीगिरी महाराजांची भेट घेतल्याने बंद दाराआड चर्चा सुरू असल्याची चर्चा सध्या नागरिकांमध्ये आहे। स्वामी शांतीगिरी महाराज आणि डॉक्टर सुभाष भामरे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला चांगलेच उधाण आले आहे। दरम्यान या बंद दाराआड मागच्या चर्चेचं गुपित काय, हा प्रश्न सर्वांनाच पडलाय। ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, नाशिक।